नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण प्रश्न या घटकातील वेन आकृती हा उपघटक अभ्यासणार आहोत या उपघटकामध्ये एकमेकांमध्ये गुंतलेल्या भौमितिक आकृत्या असतात उदाहरण द्यायचं म्हणलं तर वर्तुळ त्रिकोण चौकोण आणि आयत या भौमितिक आकृत्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात आणि या आकृत्यांमध्ये अंक संख्या व अक्षरे दिलेली असतात आणि यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात या आकृत्यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करून तुम्हाला अचूक उत्तर त्या ठिकाणी ओळखायचं असतं यावर आधारित काही उदाहरणे आता आपण येथे पाहूया फक्त वर्तुळ आणि फक्त त्रिकोण यांच्यात असलेल्या संख्यांचा गुणाकार किती फक्त वर्तुळ आणि त्रिकोण यांच्यात असलेले जे अंक आहेत ते प्रथम आपण पाहूया फक्त वर्तुळात असलेला अंक आहे दहा फक्त त्रिकोणात असलेल्या संख्या आहेत दोन चार आणि सात यांचा आपल्याला येथे गुणाकार करायचा आहे दहा गुणिले दोन गुणिले चार गुणिले सात दहा गुणिले दोन दहावी दुने वीस वीस चोक ऐंशी ऐंशी गुणिले सात पाचशे साठ पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे फक्त चौकोन व वर्तुळ यात सामायिक असलेला अंक कोणता येथे वर्तुळ आहे त्रिकोण आहे चौकोण आहे परंतु प्रश्न काय आहे फक्त चौकोन आणि वर्तुळ यात सामायिक असलेला अंक कोणता म्हणजे त्रिकोणामध्ये असणारे अंक नसले पाहिजे पर्याय क्रमांक एक पाच पर्याय क्रमांक दोन आठ पर्याय क्रमांक तीन नऊ पाच आठ नऊ हे जर अंक जर आपण पाहिले तर हे तीनही अंक त्रिकोणामध्ये आहेत म्हणजे हे आपलं उत्तर होऊ शकत नाही पर्याय क्रमांक चार कोणताही नाही हे आपलं अचूक उत्तर आहे सोबतच्या वेन आकृतीत षटकोण वर्तुळ व चौकोन या आकृत्या अनुक्रमे लोहार गवंडी व कारकुन यांची संख्या दर्शवतात तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा येथे प्रश्न पाहूया किती कारकून लोहार कामही करतात सर्वात प्रथम षटकोण जो आहे या षटकोणामध्ये लोहार काम करणारे लोक आहेत त्यामधील संख्या पाहूया अठरा दोन चार पाच त्यानंतर वर्तुळ जो आहे या वर्तुळामध्ये गवंडी काम करणारे लोक आहेत दोन चार नऊ अकरा त्यानंतर चौकोणामध्ये त्या कारकून काम करणारे लोक आहेत त्यामधील संख्या आहेत पाच चार नऊ पंधरा प्रश्न काय किती कारकून लोहार कामही करतात म्हणजे वर्तुळामधील गवंडी काम करणाऱ्या लोक आपल्याला येथे यांचा विचार करायचा नाही आता काय करायचंय षटकोण आणि चौकोण यामध्ये सामायिक असणारे म्हणजेच कॉमन असणारे अंक कोणते आहेत ते पाहायचे यामध्ये कॉमन असणारे अंक आहेत पाच आणि चार यांची बेरीज करायची आहे पाच अधिक चार बरोबर नऊ नऊ कारकुन लोहार कामही करतात पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे फक्त एकच एक काम करणारे लोक किती आहेत या ज्या तीन आकृत्या ती आहेत षटकोण वर्तुळ आणि चौकोण यामधील सामायिक नसणारे अंकांचा सा येथे आपल्याला विचार करायचा आहे फक्त षटकोणात असलेली संख्या आहे अठरा फक्त वर्तुळात असलेली संख्या आहे अकरा आणि फक्त चौकोणामध्ये असलेली संख्या आहे पंधरा आता यांची बेरीज करूया अठरा अधिक अकरा अधिक पंधरा बरोबर सव्वेचाळीस पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे नऊ ही संख्या काय दर्शवते आकृत्यांचं निरीक्षण करायचंय नऊ ही संख्या चौकोणामध्ये आहे आणि वर्तुळामध्ये आहे षटकोणामध्ये मात्र ती नाही तर नऊ ही संख्या म्हणजेच चौकोणामध्ये कोण आहेत तर चौकोणामध्ये कारकून काम करणारे लोक आहेत वर्तुळामध्ये गवंडी काम करणारे आहे। लोक आहेत फक्त कारकुनी करणारे लोक नाही हे आपलं उत्तर नाही फक्त गवंडी काम करणारे लोक हेही आपलं उत्तर नाही गवंडी काम करणारे कारकुन कारण नऊ ही संख्या गवंडी काम करणारे लोक पण आहेत आणि कारकुण काम करणारे लोक यांच्यामध्ये आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो